ज्ञान भास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सदाशिवपेठ पुणे जेईई सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन 100% यशाची खात्री उपयुक्त ऑनलाइन टेस्ट सीरीज सोयीनुसार बॅचेस संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 9422314001 किंवा 9422063933 वर। संत तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र देहूगाव येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली तर दुसरीकडे आकर्षक फुलांची सजावटही पाहावयास मिळाली। याशिवाय मंदिरावर आकर्षक फुलांची सजावटही पाहायला मिळाली। रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने भाविकांचे डोळे दिपून गेले आणि फुलांच्या सजावटीने श्रोतेही मंत्रमुग्ध झाले। या जन्मोत्सवाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावून तुकाराम महाराजांचे मुखदर्शन घेतले। महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते महाराजांचे आवडते 14 टाळकरी शिष्य यांच्या प्रवेशद्वारावजवळील कमानीच्या डिजिटल बोर्डाचे उद्घाटनही करण्यात आले। संप्रदायाची पताका पूर्वीपासून अशा वडीलधाऱ्या माणसांनी टिकून धरलेली आहे, ती परंपरा पुढच्या पिढीनेही अशीच दूर जगमगाट ठेवावी आणि त्याची प्रेरणा इथल्या संस्थांनी पुढच्या पिढीला देऊन ठेवली आहे की अशीच तुकोबारायांची कीर्ती विद्युत रोषणाईप्रमाणे झळकत राहोत आणि त्यांनी केलेल्या कार्याचं जे अनमोल असा ठेवा आहे तो समाजातल्या विविध घटकापर्यंत पोचत राहावा याच्यासाठी ही केलेली विद्युत रोषणाई समाजासाठी एक प्रेरणादायी ठरत आहे आणि त्याचं विविध संप्रदायातून कौतुक केलं जात आहे।